सामाजिक न्यायाचा लढा अधिक तीव्र करून शासनाच्या योजनेचे लाभ मिळवून दिले जातील असं प्रतिपादन दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी केलं. समाजातील शेवटच्या घटकाला शासनाचे लाभ मिळवून देण्याकरता पीडित, वंचित, शोषित या सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक न्यायाचा लढा दलित महासंघाच्या माध्यमातून आणखीन तीव्र करणार असल्याचं प्रतिपादन दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे यांनी केलं. शासकीय विश्रामगृह बार्शी इथं दलित महासंघाच्या बार्शी शहर आणि तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या प्रसंगी नूतन बार्शी तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी संतोष भास्कर बगाडे, दलित महासंघ तालुका उपाध्यक्षपदी सुधाकर काळे, दलित महासंघ बार्शी शहर संघटकपदी युवा उद्योजक सचिन क्षीरसागर तर समाज माध्यम संपर्क प्रमुख म्हणून देवा कानडे यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान येणाऱ्या काही दिवसात संघटनात्मक बांधणी करून गाव तिथं शाखा निर्माण करणार असून शासनाच्या अखत्यारीत असलेल्या गायरान, वन खात्याच्या आणि इतर पडीक जमिनी दलित भूमिहीन शेतमजुरांना कसून खाण्याकरता मिळाव्यात यासाठी लढा उभारणार असल्याचं सुनील अवघडे यांनी सांगितलं. दरम्यान ही बैठक तालुकाध्यक्ष संगीतराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निलेश खोडे, हरिश्चंद्र कांबळे, कैलास अडसूळ, शहर उपाध्यक्ष उमेश मस्तूद, तालुका उपाध्यक्ष उमेश धावरे, शहर उपाध्यक्ष राम नवले, अविनाश ठोंबरे, पांडुरंग देवकुळे, सतीश झोंबाडे, विजय काळे, सुधाकर भडकवाड, अनिल शिंदे तसंच पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. प्रास्ताविक हरिश्चंद्र कांबळे यांनी केलं तर आभार उमेश धावरे यांनी मानले.